तर ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांनी दिले वक्तव्य. समाजात तेढ निर्माण होणार अशी कृती कुणी करू नये अशी नागरिकांना केली विनंती. महाराष्ट्रात तापलेल्या भोंग्याच्या विषयावर प्रवीण तोगडिया यांनी दिली प्रतिक्रिया. मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची 10 वर्ष आधीच केली होती मागणी. आणि अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे भाविकांची गर्दी. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमले गणपतीपुळे. नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूयाच्या ठळक घडामोडी. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार अशी कृती कोणी करू नये. अशी कृती कोणी केल्यास मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होईलच, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय. तसेच राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशा सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कुठलाही निर्णय घेताना त्याची परिणामकता तपासून घ्यावी. या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ, असे गृहमंत्री म्हणाले. नाही, याच्या संदर्भामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी राज्यामधल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक घ्यावी. त्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या प्रमाणे मग कुठलाही निर्णय घेताना त्याचे दोन्ही बाजूचे परिणाम काय आहेत ते परिणाम तपासून घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका ठरवावी. एकदा DG-च्या लेवलला CP-च्या लेवलला ही बैठक झाली की मग आम्ही परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयाच्या संदर्भामध्ये बोलू आणि मग त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. कारण आम्ही पण पूर्ण तयारीमध्ये आहोत आणि कुठल्या प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. असं आहे की कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा कृतीमुळं समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल, तर अशी कुठलीही कृती ही कारवाईला पात्र ठरते आणि त्याप्रमाणे संबंधितांच्यावर मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, आता सगळ्या देशामध्ये एक प्रकारे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून त्या ठिकाणी. भोंग्यांवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. या विषयावर प्रतिक्रिया देत तोगडिया म्हणाले की भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा भाजपची सरकार असलेल्या राज्यांमधील मशिदीवरील भोंगे उतरवा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच, परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाहीत. रात्री 10 ते सूर्योदयापर्यंत भोंगे वाजवण्यात येऊ नयेत असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे. उत्तर प्रदेशातील मशिदीवरील भोंगे उतरवण्यात यावे अशी मागणीही आम्ही 10 वर्षापूर्वीच केली होती, अशी माहिती आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली. भोंगा हटाने की मुहिम चली है. मैं ये स्पष्ट कर दूं कि भोंगे आज के नहीं हैं, बहुत वर्षों से हैं. और महाराष्ट्र में भाजपा की सरकार थी तब भी भोंगे थे. सर्वोच्च न्यायालय ने आदेश दिया है कि रात को 10 बजे के बाद और सूर्योदय तक कोई भोंगा नहीं बज सकता है. मानी सुप्रीम कोर्ट का आदेश है और सुप्रीम कोर्ट का आदेश पालन करने के लिए सभी राज्य सरकार बाध्य है. मैं अपने मेरे लंबे समय के साथी ऐसे भाजपा के बंधुओं को विनती करूंगा कि आपकी जब सरकार थी तब तो आपने भोंगे नहीं हटाए. अब भोंगो हटाने का समर्थन करते हो, अच्छी बात है. तब अच्छा काम नहीं किया, अब अच्छा काम करने की इच्छा हुई, वह भी अच्छी बात है. पर तो सभी भाजपा के बंधुओं को कहूँगा
कि सबसे पहले देश में जहाँ जहाँ भाजपा की सरकारें हैं वह राज्यों में विनंती करके भोंगे आप हटवा दीजिए, महाराष्ट्र में आंदोलन चालू रखिए, परंतु मध्य प्रदेश में भोंगा नहीं हटेगा और महाराष्ट्र में आंदोलन करेंगे, गुजरात में भोंगे नहीं हटेंगे और महाराष्ट्र में आंदोलन करेंगे, भोंगे माने लाउड स्पीकर देश के लोगों के लिए, यह तो उचित नहीं है। दूसरा मैं सुझाव दूंगा कि जब सुप्रीम कोर्ट का आदेश है तो केंद्र सरकार को प्रत्येक डीएम, कलेक्टर और एसपी को भोंगा हटाने का आदेश देने का अधिकार है। तो मेरे साथी, और मैं नाम नहीं दूंगा, पर आजकल हिंदुत्व का थोड़ा मुझसे भी ज़्यादा कूद कर बात करते हैं तो मुझे आनंद आया कि पहले मैं अकेला करता था, अब सब करने लगे हैं। तो आप केंद्र सरकार से 48 घंटे में लाउडस्पीकर हटाने का आदेश डीएम, कलेक्टर, एसपी को सुप्रीम कोर्ट के आदेश के आधार पर दिलवा दीजिए तो भंगों का प्रश्न पूरा हो जाएगा। भाजपा की सरकार है तब लाउडस्पीकर हटाने की बात नहीं करेंगे, और दूसरों की सरकार है तब करेंगे। ये बुरा लगता है, किसी भी सरकार में करेंगे। अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली आहे। यावेळी कोणतेही नियम नसल्यामुळे भाविकांमध्ये समाधान दिसत आहे। तसेच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत भाविक बाप्पा चरणी लीन होताना दिसत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक सध्या गणपतीपुळे या ठिकाणी दाखल झाले आहेत। जवळपास 100,000 भाविक अंगारकी निमित्त गणपतीपुळे येथे दाखल होतात, पण यावर्षी मात्र तुलनेने गर्दी कमी आहे। एसटीच्या कमी फेऱ्या, सलग 4 दिवस झालेल्या सुट्ट्या आणि गावोगावी सुरू असलेल्या यात्रा यामुळे अंगारकी गणपतीपुळेला येणाऱ्या भाविकांची संख्या किमान 30,000 ते 40,000 घटल्याचा अंदाज स्थानिक वर्तवतात आहे। साधारणतः कोविड कालखंडानंतर 2 वर्षांनी पूर्णतः कुठलेही निर्बंध नसताना होणारी जी अंगारकीची जत्रा आहे, त्या जत्रेचा आनंद एक काही वेगळाच असतो। बाप्पाच्या चरणी यायचं, माथा टेकवायचा, आपण घरनं आणलेलं श्रीफळ असतं ते श्रींना अर्पण करायचं, आणि इथली प्रसादाची जी वाटी असलेला अर्धी मिळते ती, प्रसादाचा जो आनंद वेगळा असतो तो अनुभव घ्यायचा। परंतु मागच्या अंगारकीला काही निर्बंध होते, त्यामुळे त्या अंगारकीला श्रीफळाचा प्रसाद कोणालाच घेता आला नाही। या अंगारकीला श्रीफळाचा प्रसाद मिळतो त्यामुळे भक्तांमध्ये एक विलक्षण आनंद आहे। आता थोडी एसटी बंद असल्यामुळे थोडासा गर्दीवरती परिणाम आहे, पण दुपारनंतर गर्दी चढायला लागेल असा अंदाज आहे। आणि अशीच अंगारकी सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहे, तीसुद्धा अशीच निर्बंधमुक्त व्हावी अशी श्रींच्या चरणी प्रत्येक भावाची मागणी आहे, इच्छा आहे, आणि पूर्ण जगाला कोरोनातून मुक्त करावं अशीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे। आम्ही प्रत्येक अंगारकीला येत असतो, ही आमची सेवा आहे। साधारण 88 माझ्या वडिलांनंतरनं मी आता ही सेवा करतो आहे। वडील आणि मी आम्ही दोघंही येत असतो या सेवेला। प्रत्येक अंगारकीला आम्ही इथं उपस्थित असतो बापाच्या दर्शनासाठी। असे कुठल्याही प्रकारची मागणी किंवा काही अशा गोष्टींसाठी येत नाही, तर एक आपली सेवा आहे त्यासाठी आम्ही दरवर्षी कुठल्या कितीही अंगारकी येऊ देत त्या प्रत्येक अंगारकीला आम्ही हजर असतो। गणपती अप्पा मोर। माझं नाव संजय वाहून पाटील, माझं गाव शेजारचं मालगुण, पण मी मुंबईकर आहे। मला जेव्हापासून जाण आली, जेव्हापासून समजायला लागलं, गेली 40-42 वर्षापासून मी इथे येतो आहे, आणि माझा बाप्पा मला सुखाने आणतो आहे। जवळजवळ 40-42 वर्ष येतो आहे। महाराष्ट्रात सध्या भोंग्याचे प्रकरण तापले असून सगळीकडे त्याची चर्चा सुरू आहे। तर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल रामदास आठवले प्रतिक्रिया देत म्हणाले की एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये, मशिदीवरील भोंगे हटविण्याचा राज ठाकरे यांच्या भूमिकेवर रामदास आठवले यांचा विरोध आहे। तसेच राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नाही आणि राज ठाकरे यांनी उलटसुलट बोलणं बंद केलं पाहिजे, तर सुरक्षेबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली। पक्षाचे आमदार नाराज आहेत, राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत, काय शिवसेनेमध्ये बरेच आमदार नाराज आहेत। शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भावनाही आहे की आपण बीजेपीसोबत जायला हवं होतं, किंवा आतासुद्धा वेळ गेलेली नाही, आपण बीजेपीसोबत जायला हवं अशा पद्धतीचं अंतर्मन जे आहे ते अनेक त्यांच्या आमदारांचं का खासदारांचं आहे। त्यामुळं शिवसेनेचे सुद्धा बरेचसे जे आमदार आहे ते ऑप्शन राहतील आणि आम्हाला पुढे 2.5 वर्ष सरकार चालवण्याची संधी मिळेल। राज ठाकरे यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का, आणि भाजप या संदर्भात काही बोलत नाही, उलट त्याचं समर्थन दिसतंय? भाजपची भूमिका जी असेल ती असेल, परंतु
माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ती राज ठाकरेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यांनी भुंगे लावायचे असतील तर लावावेत, पण ते भुंगे मंजूरची भुंगे काढावी या भूमिकेला आमचा विरोध आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही विरोध होता आणि आपल्यामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न जो आहे तो करू नये असं माझं या संबंधाचं मत आहे. तुम्ही म्हणता एक मिनिट दिलीपराव, तुम्ही म्हणता की राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध आहे, दुसरीकडे तुम्ही ज्याच्यासोबत केंद्रात सत्तेत आहे ते मात्र अप्रत्यक्ष याचं समर्थन करत आहेत. त्यांनी याचं समर्थन केलेलं नाही आहे कधी. BJP ने अशा पद्धतीची भूमिका कधी घेतलेली नाही आहे. भुंगे काढा वगैरे अशा पद्धतीची भूमिका त्यांची नाही. आमच्या मंदिरावर भुंगे असावेत अशी भूमिका त्यांची असेल. ज्यांना भुंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत, परंतु BJP ने सुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी घेतली नाही. आणि माननीय नरेंद्र मोदींची जी भूमिका आहे ती सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी आहे. त्यामुळं सर्वांची साथ मला मिळाली पाहिजे ही भूमिका त्यांची असल्यामुळं BJP कडून अशा पद्धतीची भूमिका घेतली जाईल अशी शक्यता अजिबात नाही आहे. आणि ही भूमिका स्वतंत्रपणे राज ठाकरेची भूमिका आहे. राज ठाकरेंना राजकारणामध्ये यश मिळत नाही आहे, त्यामुळं अशा पद्धतीची काही उलटसुलट भूमिका घेणं आणि जे चर्चेमध्ये राहणं ही राज ठाकरे यांची नेहमी सवय आहे. आणि त्यामुळं त्यांनी आता एकदम कठोर हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधातली भूमिका आहे. पालकांच्या हट्टामुळे पालक आपल्या पाल्यास वाहन चालविण्यास देतात, परंतु आपला मुलगा किंवा मुलगी वाहन चालविण्यास पात्र आहे की नाही याचा परवाना त्यांच्याकडे नसतानाही वाहन चालविण्यास देतात. अशा वाहन चालविण्याचे लायसन्स नसलेल्या ट्रिपल सीट गाडी चालविणारे तसेच भरधाव वेगाने गाडी चालवणारे पाल्य वेगवेगळ्या पळवाटा शोधून स्वतःसोबत दुसऱ्यांचा अपघात कारणीभूत ठरतात. अशा कृतीस आळा घालण्यासाठी वाहतूक परिमंडळाने पालकांचा आगळा वेगळा सत्कार केला आहे. वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली करणारे अल्पवयीन मुले व मुलींच्या पालकास बोलावून समजावून सांगून वाहतुकीचे नियमांचे पालन करा, नियम तोडणाऱ्या अल्पवयीन मुलांचे ताब्यात वाहन देणाऱ्या पालकांना पुष्प देऊन व चालन करून आगळा वेगळा सत्कार करण्यात आला. ही विशेष मोहीम सक्करदरा वाहतूक विभागाकडून राबविण्यात आली. आणि याच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेकची भेटूया एका ब्रेक नंतर.
माजी नगरसेवक संदीप जाधव यांच्याद्वारे आज नागपुरातील महानगरपालिकेला दोन निवेदने देण्यात आली. यामध्ये पहिले निवेदन गोधनी ग्रामपंचायत विरोधात दिले गेले. गोधनी ग्रामपंचायतचे खराब पाणी महानगरपालिका हद्दीत येत आहे, तर हे पाणी 6 महिन्यांपासून इथे जमा होत असून ग्रामपंचायतद्वारे याची कुठल्याही प्रकारची विल्हेवाट लावल्या जात नाही आहे आणि त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तर यावर कारवाई करण्याकरिता संदीप जाधव यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले आणि तिसरी रेल्वे लाईन टाकण्याकरिता रेल्वे येथे वास्तव्यात असलेल्या गोरगरिबांना जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल प्राप्त होण्यासाठी देखील यावेळी निवेदन देण्यात आले. दो प्रकार के डेपुटेशन थे. पहला डेपुटेशन गोधनी ग्राम पंचायत के विरोध में था. गोधनी ग्राम पंचायत का पूरा सीवरेज का पानी नागपुर महानगर पालिका के हद्दी में ऐसा ही छोड़ दिया उन्होंने, और करीब करीब पिछले 6 महीने से वो पानी शहर में आ रहा है, उसको किसी प्रकार का आउटलेट नहीं है, और उसके वजह से पूरा गोधनी का सीवरेज का पानी शहर में आ रहा है और वहाँ के आजू बाजू लोगों को बहुत बड़ी परेशानी का सामना करना पड़ रहा है. तालाब जैसा वहाँ पर गंदा पानी जमा हुआ, मच्छर के लोग परेशान हैं, लोगों के आधे आधे 3-3, 4-4 फुट कंपाउंड में पानी भरा हुआ है. तो उसी के बारे में हमने उनको एक निवेदन दिए कि इसको ताबड़तोब इसके ऊपर एक्शन लिया जाए, और यदि वो नहीं मानते तो उनका पानी वहाँ से, नागपुर महानगर पालिका उनका पानी वहाँ से बंद कर दीजिए. इस प्रकार से हमने कमिश्नर साहब को बोला है. कमिश्नर साहब ने तुरंत एक्शन लेने का वादा दिया. दूसरा, हमारा जो रेलवे लाइन के पास में जो लोग बैठे थे पिछले 30-35 सालों से, वहाँ पर गरीब जनता वहाँ बैठी थी, अब रेलवे की तीसरी लाइन डालने के वजह से उनको खाली करने के लिए रेलवे ने नोटिस दिया है. उसी सिलसिले में हम माननीय गडकरी साहब से मुलाकात किए थे. गडकरी साहब ने कमिश्नर साहब के नाम पर एक लेटर दिया और प्रधानमंत्री आवास योजना के अंतर्गत इस गरीब परिवार को घर देने का गडकरी साहब ने कमिश्नर साहब से कहा है. कमिश्नर साहब ने भी वो पूरी जानकारी हासिल करने के बाद में उचित कार्रवाई करने का आश्वासन उन्होंने दिया है. धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन रेल्वेकडून वारंवार करण्यात येत असलं तरी काही प्रवाशांकडून धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न सुरूच आहे. एक धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात असलेला एक प्रवासी तोल जाऊन एक्सप्रेस व फलाट्याच्या मध्ये आला, मात्र कर्तव्यावर असलेल्या MSF जवानाच्या सतर्कतेमुळे या प्रवासाचा जीव वाचलाय. ही थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झालीय. आज दुपारी 12:45 सुमारास कल्याण रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 4 गोदान एक्सप्रेस आली. एक्सप्रेस सुरू होताच एका प्रवाशाने एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा तोल गेल्याने तो एक्सप्रेस आणि फलाट्याच्या मध्ये आला. गाडीच्या मधल्या जागेतून तो गाडीखाली येण्याची शक्यता होती. काही अंतरावर तो फरफटत गेला. यावेळी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी आरडाओरड केली. याच दरम्यान स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे रोशन जाधव व सुरक्षा बलातील एक महिला कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ या प्रवाशाला खेचून त्याचे प्राण वाचवले. सुदैवाने या प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली होती, त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आलं. रोशन जाधव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधान व धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. MIDC बुटीपुरी येथे मोरारजी टेक्सटाईल येथील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. वाढती महागाई बघता 10,000 रुपये वेतन कर्मचाऱ्यांना पुरेसा नाही, त्यात येणा जाण्यासाठी लागणारा खर्च देखील निघत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर 19 वर्षापासून कंपनीला प्रोडक्ट देऊनही वेतन बरोबर मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही कंपनीला ताला ठोकू, असा इशारा या धरणे आंदोलनात कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. आज आंतरराष्ट्रीय दर्जावर मोरारजी कंपनीचे नाव आहे, पण तरीही या कंपनीतील कर्मचारी आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. 19 वर्षांपासून कंपनीत काम करूनही एकाही कामगाराला स्थायी केले नसल्याचे आरोप कामगारांनी आंदोलनात केले. यामुळे या कामगारांनी 20 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे धरणे आंदोलन आम्ही असेच सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मेरी संघटना है जनहित संघर्ष समिति, और आज उस संगठना के माध्यम से MIDC बुट्टीबुरी में जो कंपनी है मोरारजी टेक्सटाइल, उसके ये तमाम कामगार है जिनके साथ 19 सालों से ज़्यादती हो रही थी, जिनका शोषण हो रहा था, उनका पेमेंट बराबर नहीं दिया जा रहा था, और पेमेंट क्या, उनको जो बेसिक है वही बेसिक बराबर नहीं दिया जा रहा. आज की महंगाई को देखते हुए हमारे लोग उतने 8-10 हज़ार कोई मायने नहीं रखते.
और जबकि ये ड्यूटी करते हैं, इनका कंपनी से अंतर कम से कम 10-15 किलोमीटर का है। आने जाने के लिए डीजल पेट्रोल लगता है, सारी चीज़ें महंगाई हो गई। अब रहा सवाल कंपनी का, कंपनी को प्रोडक्ट दिया इन्होंने 19 सालों से, और इतना प्रोडक्शन देने के बाद आज इंटरनेशनल लेवल पर इसका मोरारजी का नाम है, मगर मजदूर आज भी अपने हक और अधिकारों से वंचित है। इसलिए ये कामगार करीब करीब 20 दिन से कंपनी के कुछ दिन अंदर किए, इन्हें धक्के मारकर कंपनी ने आंदोलन कर रहे इसलिए बाहर निकाल दिया। आज ये 20 दिनों से पूरे कामगार कंपनी के सामने धरना देकर बैठे हुए हैं, लेकिन इनकी दखल ना कंपनी ने ली और ना प्रशासन ने ली और ना शासन ने ली। ये तो आज का सिर्फ धरना, इसलिए ये धरने पर बैठे रहेंगे उधर, यदि अगर हमारी मांगे पूरी नहीं होती है या हमारे मुताबिक हमारे कामगारों के हिसाब से यदि हमारी बातचीत नहीं होगी तो हमारे ये धरना वहाँ शुरू रहेगा मोरारजी के सामने। लेकिन आज हम कोशिश कर रहे हैं कि हम याद दिला दें आयुक्त को कि जिसकी नियुक्ति जनता के लिए हुई है तो उसका काम है कि इनका रास्ता निकालना। यदि रास्ता नहीं निकलता है तो कंपनी को हम ताला लगाए बगैर रहेंगे नहीं। प्रोडक्शन मध्ये काम करूनही कुठल्याही प्रकारचा विशेष हप्ता आणि ठराविक वेतन मिळत नसल्याची माहिती येथील कामगार सुधा चांदेलकर यांनी दिली। तुमचं नाव सांगा, काय आंदोलन आहे तुमचं? माझं नाव सुधा चांदेलकर। इथे आम्ही 20 दिवस झालो आम्ही मोरारजी टेक्सटाईल समोर आम्ही आंदोलन सुरू केलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की मी इथे 10 वर्ष पूर्ण झाले काम करत आहे, तरी पण त्या कामाचं आम्हाला वेतन बरोबर मिळत नाही आणि आम्हाला आजपर्यंत स्थायी केलेलं नाही। आणि आमचा पेमेंट हा 7 ते 10 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे, तो आमचा पेमेंट हर महिन्याला होत नसून 2-2 महिने वेटिंगवर असून तो पगार केला जातो। तसेच आमच्या चारच मांग आहे की आम्हाला स्थायी करण्यात यावं। दुसरी गोष्ट, आमचे निलंबित झालेले जे व्यक्ती आहे त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावं। आणि तिसरं म्हणजे आमचा पेमेंट टाईमावर करण्यात यावा, 7 ते 10 तारखेपर्यंतच्या आत करण्यात यावा। आणि चौथी गोष्ट म्हणजे आमची बेसिक वाढ करण्यात यावी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यावरील विधानानंतर राज्यात भोंगावाद पेटला आहे, यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे मोठं विधान करत राजकीय नेत्यांच्या निवडणुकीत भोंगेही बंद करा अशी प्रतिक्रिया यांनी दिली। 2 वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर, बौद्ध विहार, मशिदीमधील भोंगे बंद होते, त्यावेळी फक्त रुग्णवाहिकावरून भोंगा सुरू होता। देश सध्या कशा परिस्थितीत आहे, मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे। भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे, निवडणुकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा अशी प्रतिक्रिया मंत्री बच्चू कडू यांनी दिली। माझं असं मत आहे की 2 वर्ष कोरोनामुळे सगळेच भोंगे बंद होते, मस्जिदीवरचे भोंगे बंद होते, मंदिरावरचे होते, बुद्धविहारचे होते, नेत्याचे भोंगे बंद होते, आणि त्यावेळेस एकच आवाज होता, ॲम्ब्युलन्सचा आवाज होता आणि तो सेवेचा आवाज होता। मला वाटते पहिलेच हा देश पुढं जे घोरपडून निघालं अशा वेळेस कुठले मुद्दे आता आपण समोर घेऊन गेलो पाहिजे, इथे हॉस्पिटलची काय स्थिती होती कोरोनामध्ये, कसे पेशंट बाहेर तडपू मरण पावले, याच्यावर काही आपण ॲक्शन न घेता एक नवीन वाद निर्माण करणं, भोंगे बंद करावं तर सगळेचच करावं ना, मग राजकीय लोकांच्या निवडणुकीचे भोंगे का वाजवावे, त्यांना काय अधिकार आहे? जर मंदिर, मस्जिद, बौद्धविहाराच्या भोंग्यासोबतच माझं तर असं मत आहे का निवडणुकीमध्ये राजकारणी लोकांचे भोंगे वाजता कामा नये, भोंगा या नावाचा कायमचा संपुष्टात आणला पाहिजे, मग ते मस्जिदीचं असू दे का मंदिराचे किंवा बौद्धविहाराचे किंवा राजकीय लोकांचे, भोंगा हा सगळ्याचाच बंद झाला तर मला वाटतं तशी चांगली शांतता राहू शकते। शेगाव येथून जवळच असलेल्या सवर्ण येथील जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पाठवलेल्या निवेदनानुसार शेगाव खामगाव रोडवर असलेल्या चिंचोली सवर्ण ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून मागासवर्गीय समाजातील कुटुंबीय अतिक्रमण करून राहतात, तर त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याकरिताही उपोषण करण्यात आले आहे। सवर्ण येथील जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले।
तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. या निवेदनानुसार अतिक्रमण करून राहत असलेले गावठाण जमीन त्यांच्या नावाने करून 8 अ मध्ये नियमाकुल करण्यात यावी, तसेच सवर्ण गावातील मृत लोकांना दहन व दफन करण्यासाठी गावठाणमधील 5 गुंठे जमीन देण्याच्या मागणीसाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर सोमवार 18 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या निवेदनावर कुसुम इंगळे, शिवंताबाई इंगळे, गीता गवई, रंजना शेगोकार, प्रदीप वाकोडे, श्रीनाथ मापारी, श्रीराम खंडागळे यांच्यासह गावकऱ्यांच्या सह्या आहेत. यांच्या वतीने, गावाच्या वतीने मी आज 18 रोजी उपोषण टाकलेलं आहे. तरी आम्ही सर्व उपोषण अमर उपोषण बसलेला आमच्या मागण्या स्मशानभूमी आणि जे काही 20 वर्षापासून राहतात त्याच्यासाठी रमाबाईच्या घरकुलासाठी प्लॉट द्यायचे जो जागा नाही त्याची प्लॉट आणि त्याला घरकुल त्याच जागेवर मिळण्यात यावं यासाठी आमचे आम्ही उपोषण टाकलेलं आहे. तरी याची शासनाने दखल घ्यावी, नाही दखल घेणार आम्ही याच्यानंतर. आता जर आमच्या उपोषण दखल नाही घेतली आम्ही याच्यापुढे काय आमच्या आत्मदहनाचा इशारा देऊन आमचे जे काही कामं आहेत ते पूर्ण करावे आमची एवढीच विनंती आहे. उपोषणाला 15 जणं बसलेले आहोत आम्ही. महिला 8 महिला आहेत ना, 9 महिला आहेत, 6 पुरुष आहेत. बुलढाण्यावरून राजवर्धन शेगावकर यांची रिपोर्ट. भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना झालेल्या अनियमिततेत मुख्य अधिकाऱ्यांनीच त्यांना साथ दिली, त्यामुळे येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपाला मदत करू शकतात हे कारण देत मुख्याधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी करत शेगाव शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी आमरण उपोषणास केले होते. यावर सोमवारी नगरविकास खात्याने राज्यातील 53 मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये शेगावच्या मुख्याधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने आज मंगळवारी भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं पालिकेसमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपाला मदत करू शकतात हे कारण देत त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी किरणबापू देशमुख यांनी आमरण उपोषण केले होते. तर आता मुख्याधिकाऱ्यांची बदली झाल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्ष हा सत्तेत असतानासुद्धा मागील 4 महिन्यांपासून प्रयत्न करूनही यश आले नाही, तर अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आपल्याला आंदोलन करावे लागले. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर ही बदली झाल्याचे समजले. तसे पत्रही पटोले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. यानंतर आज पालिकेसमोरील महात्मा गांधी चौकात काँग्रेस पक्षाने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालिकेचे मुख्याधिकारी हे सत्ताधारी नगरपालिकेत तत्कालीन असलेल्या भाजप सरकारला नियमाचं उल्लंघन करून सहकार्य करत होते. त्याचे प्रत्यक्ष पुरावे मी वरिष्ठांकडे नगरविकास खात्याकडे दाखल केले, निवडणूक आयोगालासुद्धा पाठवलं आणि त्यानंतर उपोषण त्या ठिकाणी मी मांडलं. 5 दिवस आमरण उपोषण झालं. त्या उपोषणामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी सोबत राहिलीत, सर्व गावकरी मंडळी, सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी सोबत होते. त्यांच्या बदलीला या ठिकाणी विलंब झाला. विलंब का होईना, पण सत्ता परेशान होऊ सकत आहे, पराजित नाही. या उक्तीप्रमाणे त्यांच्या बदली झाली, त्याचा आज जल्लोष करण्यासाठी या नगरपालिकेच्या समोर गांधी चौकात आम्ही सर्व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेतेमंडळी या ठिकाणी उपस्थित झालो. वास्तविकता कोणताही अधिकारी निवडणूक कोणत्याही शहरामध्ये जाऊन आपलं काम करतो, परंतु जनसामान्य माणसाला भरडून एक अहंकारी वृत्तीने काम करणारा अधिकारी या ठिकाणी आलात. त्याचे उदाहरण म्हणजे देशमुखपुरा येथील रस्ता आणि गजानंददा पाटील पागेकडे जातानाचा रस्ता, त्या नागरिकांचा त्या नालीसाठी विरोध असतानासुद्धा शेगाव शहराच्या इतिहासात प्रथमच पोलीस प्रशासन पाठवून धाक दपशा दाखवून कायद्याचा अनैतिकरित्या वापर करून त्या ठिकाणी दबाव टाकून त्या ठिकाणी बांधकामं नागरिकांसाठी करण्यात आलेत. वास्तविकता नगरपालिकेचं काम करण्याची पद्धत ही नागरिकांच्या सोयीसाठी असते, परंतु स्थानिकांचा विरोध असा प्रकारचा अधिकारी या शहरामध्ये प्रथमतःच आले. अशा प्रकारच्या अधिकाऱ्याने आपल्या मनमानी कारभारामुळे सामान्य माणसाला त्रस्त केलं. विशेषतः कालच DP प्लॅनमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जनसामान्यांच्या अडचणीसाठी पुढाकार घेतला. हा DP प्लॅनसुद्धा रद्द व्हायला पाहिजे, कारण हितसंबंध जोपासून आणि आर्थिक व्यवहार करून या ठिकाणी DP प्लॅन केल्याची सर्व लोकांनी मला या ठिकाणी माहिती दिली. त्याच्या टेपिंगसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत, परंतु सार्वजनिक जीवनातून कोणी उठून जाईल या भीतीपोटी एक विरोधाची भाग वेगळा असतो, सामान्य माणसाची काम करण्याची भूमिका वेगळी असते. आणि काँग्रेस पक्ष नेहमीच या ठिकाणी सामान्य माणसाच्या मागे उभा राहिला. DP प्लॅनच्या मागसुद्धा या मागे
24 तारखे तक्रारी झाल्यानंतर विधी तज्ञांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करता येईल, परंतु मुख्याधिकारी शेळके यांची ही बदली झाली. हे शेगाव शहरात एक हिटलरशाही अहंकारी वृत्तीचा अधिकारी या ठिकाणी निघून गेला, याचा आनंद आम्हा सर्वांना आहे. आणि पुढील काळात येणाऱ्या नवीन मुख्याधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत करून शहराच्या जडणघडणीच्या कामामध्ये पूर्णपणे आपलं सहकार्य देऊ. आपण या माध्यमातून सहकार्य केलं, सर्व काँग्रेस नेतेमंडळी, पत्रकार बांधव आणि शेगाववासियांचे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी ज्या आहे मी केल्या, या वस्तुस्थिती पुराव्यानिशी केल्यात. आता तक्रारीचा विषय नाही, परंतु त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आता तथ्य समोर येऊन आलेत की त्यांच्या काळामध्ये खूप कामाची मध्ये अनियमितता झाली, मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला आणि कामाचा दर्जा गुणवत्ता ही फार खालावली. त्यांच्या कार्यकाळात जी काही कामे विकास कामे झाली, जी काही MB रेकॉर्ड झाली, त्या विकास कामांचं ऑडिटची मागणी आम्ही माननीय पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब आणि नगरविकास अधिकाऱ्याकडे आम्ही लावून धरू आणि निश्चितच त्याला आपल्या सर्वांच्या सहकार्याने यश येईल असा मला आत्मविश्वास आहे. तर आज BKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा BKB न्यूज. नमस्कार.